शेखर सॉरी नाही दरवाजा उघडाच होता तसा जात आलो बरं झालं तुम्ही आलात नाहीतरी मी तुम्हाला फोन करणारच होते अशा परिस्थितीत रुंजीला तुम्ही घेऊन जाणंच योग्य आहे झाला तेवढा इज्जतीचा पंचनामा पुरेसा आहे आम्हाला ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर घेऊन जातो रुंजीला माझी मुलगी काही मला जड नाही पण माझी तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती अहो खरं तर अशा अडचणीच्या वेळी आपणच आपल्या माणसांच्या मागे उभं राहायचं असतं अशी वेळ येऊ नये देव करो पण जर ऋषीवर अशी वेळ आली असती ना तर मी खंबीरपणे त्याच्या मागे उभं राहिलो असतो कुणी काहीही म्हणो पण माझा माझ्या संस्कारांवर आणि माझ्या रुंजीवर पूर्ण विश्वास आहे जग तिची साथ देवो अथवा न देवो मी नेहमीच तिच्या बरोबर असणार आणि नेहमीच तिच्या बरोबर राहीन काका असं काहीच नाहीये आम्ही रुंजी सोबतच आहोत आणि आम्हाला माहिती आहे की रुंजीला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्ती कोण आहे हे लवकरच आपल्याला कळेल मी आत्ताच एसीपी साहेबांशी बोलून आलोय माझ्या मुलीला असं विनाकारण बदनाम करणाऱ्याला मी सहजासहजी सोडणार नाही चांगली जन्माची अद्दल घडवीन मी त्याला हे बघा तुम्हाला जे काही करायचंय ना ते तुम्ही करा पण तुमच्या घरी जाऊन करा तू बैसरा मी बघून येते काय नाही आई नाही तुम्ही इथेच बसा माझ्याजवळ रुंजी तू जरा इथे बस मी बघून येते बाहेर अगं मी तुझ्या जवळच आहे बाळा पण बाहेर कसला गोंधळ चालाय मला बघून तर येऊ दे एकदा डोकावून येते ना तू मात्र कुठे जायचं नाही सा इथेच बसून राहा शांतपणे आणि जाताना आमच्या इब्रतीवरचा हा डाग पण घेऊन जा नाही रुंजी कुठेही जाणार नाही रुंजी जाणार आणि आता तू मध्ये पडायची काही गरज नाहीये वहिनी रुंजी या घरची मुलगी आहे या क्षणाला तिला आपल्या पाठिंब्याची गरज आहे